मराठा आरक्षणासंदर्भातील तिढा अजूनही कायम असल्यामुळे निगडीत अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि त्यातील एक प्रलंबित प्रश्न म्हणजे दोन हजार अद्याप लागलेला नाही आणि हाच निकाल त्वरित जाहीर करावा अशी मागणी करत बुधवारपासून विद्यार्थी मुंबईतील आझाद मैदान इथं उपोषण करत आहेत आणि याच संदर्भात या उमेदवारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी पी एस आय परीक्षा ज्यांनी ज्यांनी दिल्या त्यातील पासष्ट मराठा तरुणांचे निकाल अद्याप बाकी आहेत आणि तेच विद्यार्थी आता मुंबईतील आझाद मैदानामध्ये उपोषणात बसलेले आहेत आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत उपोषण उपोषण करते आहेत दादा काय सांगाल तुमची मागणी काय काय सांगाल तुमची काय भूमिका आहे सरकार म्हणजे आयोगाने साडेसहाशे पैकी पाचशे त्र्याऐंशी लोकांचा निकाल लावला अंतिम निकाल लावला आणि आमची फक्त सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली न्यायालयीन प्रकरणाचं कारण देत हा निकाल आमचा कळवला आहे आणि कुठेतरी आम्हाला असा प्रश्न पडतो की कारण आम्ही मराठा असल्यामुळे आमच्यावर हा न्याय होतोय का सरकारला माझी विनंती आहे की न्यायालयीन प्रकरण हे वर्षानुवर्ष चालत राहील परंतु हा हे जे सगळे मुलं आहेत हे सगळे ग्रामीण भागातील गरीब मुलं आहेत त्यांचा निकाल न्यायालयीन प्रकरण त्याच्या आधीन राहून निकाल लावला पाहिजे आमची कंबाईन चॅड होते ज्याच्यामध्ये पी एस आय एस टी ओ... आणि होते एकत्र त्याच्यामध्ये सर एसटी आणि एसओच्या रिझल्ट त्यांनी लावले पण सर फक्त पीएसआयचा रिझल्ट त्यांनी ठेवला पासष्ट मराठा उमेदवारांचा सर आम्ही ग्रामीण भागातून बिलॉंग करतो सर मी घरसंसार बघून अभ्यास सुरू केला अभ्यास केला ग्राउंड इंटरव्ह्यू सगळ्या प्रोसिजर पूर्ण आम्ही मधून केले आमची ॲड पूर्णपणे वेगळी आहे आणि सर हे सगळ्या गोष्टी आम्ही फेस करून इथपर्यंत पोहोचलो आणि सर आम्ही अजूनही ह्या गोष्टी फेस करतो आम्ही घर घरसंसार सोडून सर आज आम्हाला इथं मुंबईमध्ये यावं लागतं साधारणतः या जाहिरातीमध्ये चार वर्ष गेली आहेत आणि सरकारने जे आम्हाला कारण डब्ल्यू एस अशा बारा जाहिराती आहेत तर बारा जाहिरातीमधल्या अकरा जाहिरातीचा निकाल सरकारने जाहीर केला आहे मग या पासष्ट मराठा उमेदवारांचाच निकाल काय नाही जाहीर करत आहे तुम्ही तर बारा जाहिरातीपैकी अकरा जाहीरचा निकाल आला आहे तर मग आम्हीच का थांबलोय म्हणजे मराठ्यांना दरवेळीच न्यायासाठी तर आजच मैदानात येऊन संघर्ष करावा लागतो खूप जास्त दुःखाची बाब आहे तर सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा आमची मागणी मान्य केली नाही तर हे उपोषण आमचं चालूच राहणार आणि कदाचित मुलं इतकी मानसिक त्रासामध्ये तर या मुलांच्या जीवाला काय झालं तर याला सरकार जबाबदार असेल तर एकंदर मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरू होईल असा इशारा त्यांनी थेट दिलेला आहे कॅमेरामॅन विनीत सह भूषण शिंदे लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा